नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा गिरणा धरण 70% भरलंय. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रशासनानं रब्बीच्या पिकांसाठी दोनच आवर्तनं सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र एवढ्या कमी पाण्यात कोथिंबीर देखील पिकत नाही. त्याकरता जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे 3 आवर्तनं सोडण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम हातचा गेलाय. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांना एकमेव नगदी पिकांवर यंदा नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. परिणामी शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. आता शेतकऱ्यांची आशा उरल्या सुरल्या रब्बी हंगामावर असून त्यासाठी गिरणा धरणातून सिंचनाची किमान 3 आवर्तनं सोडण्यात यावी अशी मागणी गिरणा पट्ट्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे. 2 आवर्तनं न देता एक महिनाभर हे आवर्तन चालणार आहे. तर मुळात एक महिनाभर न देता 20 ते 25 दिवसाचं हे आवर्तन असावं आणि अशा पद्धतीने 3 आवर्तनं या ठिकाणी मार्चपर्यंत देण्यात यावी. कारण 28 फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन देऊन शासन आपली जबाबदारी मोकळी करण्याच्या मनस्थितीत आहे. ही जी पेर झालेली 15 दिवसांनंतर उगवते आणि तिला पुरेसं पाणी ते 15 दिवसातच मिळेल आणि राहिलेलं रोटेशन 2 असल्यामुळे ते काही येऊ शकत नाही आणि त्या पिकांना पाणी देणं आवश्यक असल्यामुळे झालेला खर्चसुद्धा त्या पिकांमधून निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 3 पाणीचं रोटेशन हे पाटाला दिलं गेलं पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. गिरणा नदीच्या कालवा समितीची नुकतीच बैठक झाली, त्यात अधिकाऱ्यांनी केवळ 3 आवर्तनं सोडण्याचा निर्णय घेतलाय. मात्र गिरणेचे कालवे जीर्ण झाले, त्यातून होणारी गळती पाहता एवढ्या कमी पाण्यात शेतकरी कोथिंबीर देखील पिकवू शकत नाहीये, तर उत्पन्न कसं घेणार असा सवाल ह्या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी केलाय. प्रशासनाने मागील महिन्यात कालवा सल्लागार समितीची मंत्रालयात बैठक घेतली, मात्र त्यांनी प्रशासनाने 2 पाणी देऊ असं जाहीर केलं. आता मुख्यतः 2 पाण्यात कोथिंबीर देखील येत नाही, भाजीपाला येत नाही, गहू हरभरे येत नाही, त्याच्यासाठी किमान 3 पाणी देण्याची शेतकऱ्यांची या परिसरातील शेतकऱ्यांची अशी महत्त्वाची अशी मागणी आहे. आणि शेतकऱ्यांना जर 3 पाणी दिले तर किमान आम्हाला गहू हरभरा काही विहिरींवर कडधान्याची पिकं घेता येतील आणि त्यामुळे मग आमचं जे झालेलं नुकसान आहे ते काही प्रमाणात भरून निघेन. अन्यथा शेतकऱ्यांना जर प्रशासनाने 3 पाणी दिले नाहीत तर आत्महत्येशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा तन्न उपाय नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढणं गरजेचं आहे. अन्यथा पुरेशा पाण्याअभावी शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम देखील हातातून जाण्याची भीती आहे. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव.